एकीकडे झाडे लावण्याचे कार्यक्रम घेतले जातात, हजारो रुपये खर्च केले जातात, चहा पाण्यावर खर्च केला जातो, मात्र त्या रोपांना पाणी घातले जात नाही, त्याचे जतन केले जात नाही, परिणामी रोपटे जळून जातात। आईची माया आणि वृक्षाची छाया प्रत्येकाच्या आयुष्यासाठी फार महत्वाची आहे। देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून पाटील गेली 7 वर्षापासून काम करीत आहेत। पाटील यांनी या 7 वर्षात या मंगल कार्यालयाच्या आवारात विविध जातीची रोपे लावली, त्यांना नियमितपणे पाणी घातले, त्यांचे जतन केले। आज या मंगल कार्यालयाच्या आवारात झाडांची दाट सावली पडते, त्यामुळे अनेक जण या वृक्षाच्या सावलीत आनंदाने बसत आहेत। जळगाव भुसावळ या भागातील शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर आलेली झाडे तोडून ते विकत आहेत। ही निसर्गाच्या बाबतीत फार घातक बाब आहे। झाडे जगवली पाहिजेत। हा भाग अतिशय अगोदर भकास वाटत होता, परंतु पाटील यांनी सर्व साफसफाई करून परिसर स्वच्छ केला, विविध वृक्षांची लागवड केली, त्यांना पाणी घालून त्यांचे संरक्षण केले। आज ही झाडे मोठी झाली आहेत। ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी विविध झाडे लावावीत, त्यांचे योग्य प्रकारे पालन पोषण करावे आणि या निसर्गाचा समतोल राखण्यास प्रत्येकाने हातभार लावावा। प्रशांत पाटील हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नेहरू मंगल कार्यालयात ठेकेदारीत अत्यंत कमी पगारात सुरक्षा रक्षक या पदावर काम करीत आहेत। बोर्डाने त्यांना या सेवेसाठी थोडेफार मानधन चालू करावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष लागवड करण्यासाठी अमाप खर्च करते, परंतु त्या लावलेल्या रोपांची देखभाल करीत नसल्याने झाड जगत नाहीत। या बाबतीत महापालिकेने काळजी घेणे आवश्यक आहे, असे इकबालभाई शेख या पर्यावरण प्रेमींनी आपली खंत व्यक्त केली। आलो त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मी स्वतः बसू शकत नव्हतो, म्हणजे अशी अवस्था होती। त्यानंतर मी विचार केला काय करावं, इथं लईच घाणे, लईच दुर्गंधी, काम करावं का नाही करावं। मी त्यानंतर मी परत ऑफिसमध्ये गेलो, म्हटलं साहेब तिथं लईच घाणे परिस्थिती, अशी अवस्था आहे, करणार काय। म्हटलं तिथं बसायसुद्धा जागा नाही, सगळं चिगड झालेलं, सगळी घाण झालेली, इथे गार्डन नाही काय नाही। म्हटले काहीतरी 4 लोकांना नाव निघलं पाहिजे, आपल्याला नाही नोकरी लागली तर तरी कॅन्टोन वॉर्डात टेम्पररी नोकरी लागली ते तरी आपलं तकदीर चांगलं। बरं, मग मी खोदकाम चालू केलं, त्यानंतर सगळी दुर्गंधी तिथून सगळे हटवायचा प्रयत्न केला, दगड फरच्या अशी बरीचशी घाण होती। आणि तिथं 2 ट्रका पहिल्याच आधी माल पडून होता, क्रॅप मटेरियल, ती माती मी सगळं डोक्यावर वाहून रात पाठ करून मी इथं सगळे इथून तिथून मी सगळं ती जागा भरल्या। मग तिथं मी सगळं इकडून तिकडून कुठंतरी काम करायचो त्या ठिकाणी। मग थोडेफार झाडं आणली, रोपं आणली, तर रोपं सगळीकडे लावत गेलो। त्या तेव्हा इथं हा परिसर एकदम आनंद आणि स्वच्छता चांगली वाटायला लागली। आणि गोल्डन कटिंग करून आणल्यात, तेव्हा ही खा कलमा जगवल्यात, आणि त्यानंतर नाही तर ही सगळी कटिंग गिटिंग करून हे सौंदर्य एकदम बरंचसं चांगलं वाटतं आहे। आता बरेचसे 4 लोकांसुद्धा नाव काढतात। आणि फक्त माझी एवढी एकच विनंती साहेब लोकांना ही सांगणे की बा आम्हाला काहीतरी 2 पैसे मानधन असं मिळावं काहीतरी बोर्डामार्फत। बस मला एवढीच तेवढीच अपेक्षा राहिलेली आहे। बरेचसे लोक साहेब लोक बघून जातात, नगरसेवक बघून जातात, काही आजपर्यंत कधी कोणी विषय मांडलाच नाही बा ही झाडं कोणी लावली काय लावली असा विषय कधी आजपर्यंत घेतलाच नाही। मी एवढं तळतळ करून सांगतो की माझी प्रसिद्धी घरी गेली, माझ्यासाठी काहीतरी करावा साहेब लोकांनी। अचानक हे मनात पण आलं आणि मी एक सहज मी आपले एक महाजनी साहेब जे आहेत ते मला तिथं दत्त मंदिर त्यांचं एक देवस्थान आहे तिथं, तर ते मला तिथं पाठवायचे। तर मी त्यांना एक विषय काढला होता, म्हटलं झाडं तिथं पण लावलीच पाहिजे, म्हटलं मी तिथं पण गार्डनचं काम करायचो आणि इथं सुद्धा मला